महिला सुरक्षा हा आपल्या शासनाचा देखील एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नव्हे तर देशामध्येच गेल्या 10 वर्षांमध्ये हा विषय अत्यंत ऐरणीवर आला आहे. आपल्याला कल्पना आहे की विशेषतः जेव्हापासनं निर्भयाचं अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा तो त्या काळातली घटना झाली आणि त्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये एक मोठी जागृती आली. कायद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला. एक प्रकारचं सेन्सिटायझेशन आणि त्यासोबत कायदे कडक करणं अशा गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये आपण केल्या आणि त्यानंतर महिलांच्या संदर्भात छेडखानी असेल किंवा अटेम्प्ट टू रेप असेल या सगळ्या ज्या व्याख्या होत्या या अधिक कडक करण्यात आल्या आणि विशेषतः कुठल्याही प्रकारचा असा FIR आल्यानंतर तो FIR रजिस्टरच झाला पाहिजे अशा प्रकारचा देखील एक विचार समोर आला. आणि त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतो की महिलांवरील गुन्हे यांचं ऍब्सोल्यूट नंबरमध्ये प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसतंय. पण हे जरी वाढलं असलं आणि ती जरी चिंतेची बाब असली तरी यात सगळ्यात समाधानाची बाब अशी आहे की या गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे. कारण जोपर्यंत एखाद्या म्हणजे आता याला एक प्रकारचा मानसिक आजारच मी म्हणेन, कारण हे जे लोक महिलांच्या विरुद्ध अशा प्रकारचा व्यवहार करतात हे क्रिमिनल तर आहेतच पण एक प्रकारे मानसिक रुग्ण देखील आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे जे लोक आहेत त्यांना जेरबंद करण्याकरता मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत आणि त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतायत. ही देखील एक अत्यंत महत्वाची बाब आपल्या लक्षात आली आणि विशेषतः याच्यामध्ये विशेष रेप वगैरे या संज्ञेत मोडणारे जे गुन्हे आहेत अशा गुन्ह्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं असं लक्षात आलं की जवळजवळ 90% अशा प्रकारचे गुन्हे हे ओळखीच्या माणसांकडनं घडतायत. म्हणजे यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे समाजाच्या प्रेशरमुळे कुठेतरी दाबून ठेवण्यात येत होते आणि ते समोर येऊ नये असा परिवारही प्रयत्न करत होता आणि समाजही प्रयत्न करत होता आणि त्यातनं मग अशा ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला शासन होत नाही म्हणून या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समाजामध्ये अतिशय ताठमानेनं वावरत होत्या. पण आता या सगळ्या बदललेल्या पद्धतीनंतर असं लक्षात येत आहे की गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरी आता गुन्हेगारांवर कुठेतरी जरब चढवण्याचं काम देखील चाललेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी कायदे आपलं काम करतात आणि गुन्ह्यांची संख्या किती कमी की अधिक या सगळ्या गोष्टींपेक्षा सेफ्टी परसेप्शन हे महत्वाचं असतं. जसं मी नेहमी असं म्हणतो की आज जर आपण देशाच्या मेगा सिटीजचा विचार केला तर त्याच्यामध्ये मुंबई एवढी सेफ महिलांकरता मेगा सिटी दुसरी आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचं कारण काय आहे तर आपण बघतो रात्री 12 वाजता 1 वाजता ही मुंबई शहरामध्ये महिला ज्या आहेत या आपल्याला एकट्या प्रवास करताना दिसतात आणि कुठल्याही घटना म्हणजे घडल्याच नाही असं नाही काही घडतात पण तुलनेनं फार घटना त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत नाही. याला सेफ्टी परसेप्शन म्हणतात. त्यामुळे सेफ्टी हा एक महत्वाचा विषय असतो पण त्याही पेक्षा सुरक्षितता वाटणं म्हणजे मी किती सांगितलं पोलिसांनी किती सांगितलं नंबर्समध्ये किती दिसलं तरी सामान्य महिलांना असं वाटलं पाहिजे की हो आम्हाला इथे सेफ वाटतंय एक सेफ्टी परसेप्शन आहे. जसं मग अशी आयुक्तांनी CCTVच्या संदर्भात सांगितलं ब्लॅक स्पॉटच्या संदर्भात सांगितलं अशा प्रकारे कुठेही रात्री बेरात्री आम्हाला जर जावं लागलं तर आम्हाला या शहरामध्ये कुठली अडचण नाही आहे आणि समजा एखादी अडचण आली तर आम्ही त्या ठिकाणी कॉल दिल्याबरोबर तात्काळ आम्हाला रिस्पॉन्स मिळतो हा देखील एक सेफ्टी परसेप्शनचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आज या जे काही पथक आपण सुरू केलेले आहेत या पथकांमुळे आधीच जो रिस्पॉन्स टाईम अतिशय चांगला होता ज्याचा डीजींनी उल्लेख केला तो अधिक चांगला करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा मिळेल. आणि अशा प्रकारे जर पोलीस वेळेवर पोहोचायला लागले तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुन्हे करणारे जे आहेत त्यांच्यावर देखील एक मोठा जरब हा आपल्याला बसवता येईल. आणि आता सगळी सिस्टीम फास्ट करण्याचा आपण प्रयत्न करतोय विशेषतः महिलांच्या संदर्भातल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आता 90 दिवसांमध्ये चार्जशीट हे पाठवण्याचं प्रमाण हे आपलं आता जवळजवळ 60% पलीकडे गेलेलं आहे पण ते आपल्याला 90-95% न्यायचं आहे. तो आपला प्रयत्न आहे. पूर्वी 10% केसेसमध्ये केवळ आपण 90 दिवसांमध्ये चार्जशीट पाठवायचो. मला आठवतं की आपण आपल्यापैकी अनेकांनी दामिनी सारखा एक सिनेमा बघितला होता की ज्याच्यामध्ये तारीख पे तारीख पे तारीख हा एक अतिशय रोहित असल्यामुळे मला आठवण आली सिनेमाची तर हा डायलॉग फार त्याचा फेमस झाला होता. पण आता ती परिस्थिती आपल्याला ठेवायची नाही आहे. त्यामुळे
तत्काळ त्या ठिकाणी चार्जशीट गेली पाहिजे, त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला पाहिजे, ट्रायल कंडक्ट झाली पाहिजे, ट्रायल देखील फास्ट झाली पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाशी देखील आम्ही सातत्याने बोलत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो की फास्ट ट्रॅक कोर्ट जास्त निर्माण व्हावे, फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये खरंच फास्ट ट्रॅकवर केसेस चालाव्या, मोठ्या प्रमाणात ऍडजमेंट होऊ नये. अनेक वेळा ऍडजमेंट इतक्या जास्त होतात की त्या केसमधले त्यातलं महत्व असतं ते महत्व कमी होतं. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतो आहोत